माहिती आपण दिली त्याबद्दल आणि कशा पद्धतीनं नियोजनाचा अभाव आहे लसीकरणादरम्यान हेच मुंबई दृश्य बघायला मिळत आहे. पुढची बातमी आता आपण बघणार आहोत. काँग्रेसचे खासदार राजीव सातव हे अजून पुण्यातल्या जहांगीर हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. रात्री त्यांना मुंबईच्या लीलावती हॉस्पिटलला हलवलं जाणार होतं, पण कार्डियाक ॲम्ब्युलन्स वेळेवर उपलब्ध होऊ शकलेली नाही, त्यामुळे त्यांच्यावर पुण्यामध्ये सध्या उपचार सुरू असल्याची माहिती मिळते आहे. त्यांची प्रकृती काहीशी खालावलेली आहे, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. ईश्वरानं त्यांना लवकर बरं करावं, त्यांना मुंबईत हलवण्याबाबत निर्णय झालाय, पण अजून त्यांना हलवण्यात आलेलं नाही असं बाळासाहेब थोरात यांनी सांगितलेलं आहे. या संदर्भातली अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत. आपल्यासोबत आपले प्रतिनिधी प्रफुल्ल साळुंखे आहेत सध्या. प्रफुल्ल, राजीव सातव यांची प्रकृती काहीशी खालावल्याची माहिती मिळते आहे, त्यांना मुंबईला नेमकं केव्हा हलवलं जाणार आहे याबद्दलची काही अपडेट? अजिंक्य, जर आपण पाहिलं तर राजीव सातव यांची तब्येत काल खालवलेली आहे, कारण करोनाचा संसर्ग झाल्यामुळे त्यांच्यावर पुण्यातल्या खासगी रुग्णालयामध्ये या ठिकाणी उपचार सुरू होते आणि त्यांची प्रकृती खालावत असल्यामुळे त्यांना मुंबईमध्ये लीलावती रुग्णालयात शिफ्ट करावं या संदर्भातली चर्चा त्यांचे जवळचे मित्र आणि कुटुंबियांनी या ठिकाणी केली होती, पण अजूनही त्यांना त्या ठिकाणावर हलवण्यात आलेलं नाही आहे. संपूर्ण कार्डिक ॲम्ब्युलन्स असेल त्यानंतर त्यांना ती घेतल्यानंतर त्यांना मुंबईत हलवायचं का की त्याच ठिकाणी पुढचे उपचार घ्यावे या संदर्भातला अजून कुठलाही निर्णय झालेला नाही आहे अशी माहिती जी आहे ती बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे. आणि त्यांनी सांगितलं आहे की आम्ही त्यांच्या सतत संपर्कात आहोत आणि त्यांच्यावर